नमस्कार, ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासकांचं मी डॉक्टर सौज्योती जोशी मनापासून स्वागत करते। मनुष्याचं जीवन बदलून टाकणाऱ्या ज्योतिष शास्त्रातील विविध योगांचा आपण अभ्यास करीत आहोत। त्यामध्ये आज एक नवीन आणि महत्त्वपूर्ण योगाचा अभ्यास करणार आहोत। तो योग म्हणजे विवाह योग हो। मनुष्य जन्माला आल्यापासून तर मृत्यूपर्यंत त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार केले जातात। विवाह ही मनुष्याच्या जीवनातील खूप मोठी घटना आहे, कारण स्त्री असो वा पुरुष, विवाहानंतर त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून जाते। विवाहानंतर लाभणारा जोडीदार हा आपल्या संपूर्ण आयुष्याचा जोडीदार असतो। त्याचा आपल्या आयुष्यावर खूप मोठा प्रभाव पडत असतो। म्हणून जोडीदार आपल्याला अनुरूप असावा असे प्रत्येक अविवाहित जातकाला वाटत असतं। दोघांचे स्वभाव जुळले पाहिजेत, आवडीनिवडी जुळल्या पाहिजेत, एकमेकांना सांभाळून घेण्याची वृत्ती दोघांमध्ये हवी, या मुख्य गोष्टी विवाह जुळवताना लक्षात घेतल्या जातात। अच्छा, काळानुसार विचार करायचे झाल्यास दोघांचे कार्यसूत्र सुद्धा एकमेकांना अनुरूप असणे गरजेचे असते। मग त्यात दोघांची स्वप्न, संकल्पना, उद्दिष्ट यांचा विचार करणे आलेच। असा जोडीदार शोधण्याची जबाबदारी पालकांवर असते। पालक शोधत असतील तर मग असा मुलगा किंवा मुलगी आपल्याच समाजातील हवी, त्याची आर्थिक परिस्थिती आपल्यासारखीच हवी, समाजात पद प्रतिष्ठा हवी, यासारख्या सुद्धा गोष्टी बघण्याची जबाबदारी पालकांवर असते। काही वेळेला मुलं आपापला जोडीदार स्वतःच निवडत असतात, त्याला आपल्याकडे प्रेम विवाह म्हटले जाते। अशा कोणत्याही माध्यमातून जेव्हा विवाह जुळतात तेव्हा विवाह म्हणजे एखादा सण, समारंभ, उत्सवासारखे त्याला साजरे केले जाते। सर्व नातेवाईकांसह मित्र, आप्तेष्ट मंडळी मोठ्या संख्येने विवाह सोहळ्याला जपून वधूवरांना आशीर्वाद देत असतात, कारण विवाहाचे जातकाच्या आयुष्यातील महत्त्व तेवढे आहे। तेथून त्याच्या सहजीवनाची मधुर सुरुवात होत असते। म्हणून ज्योतिषशास्त्राने विवाहाला देखील योग म्हटले आहे। असा हा विवाह योग पत्रिकेत कसा जुळून येतो हे आपण आजच्या भागात पाहणार आहोत। मात्र त्याआधी महत्त्वाची बाब, तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल। त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळेल। असं म्हणतात की लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात। ज्योतिषशास्त्रानुसार लग्नाच्या गाठी ग्रह दशेवरून बांधल्या जातात। दोघांचाही अर्थ एकच आहे। उपवर, वर आणि वधू यांचे पालक आले म्हणजे त्यांचा मुख्य प्रश्न असतो की पत्रिकेत विवाह योग आहे का। बऱ्याच वेळा ज्योतिषी देखील गुरुचे गोचर पाहतात, पाचवा गुरु, सातवा गुरु बघतात आणि सांगून देतात पत्रिकेत विवाह योग आहे। गुरु बदल हा दर 13 महिन्यांनी होत असतो। दर 13 महिन्यांनी गुरु विवाहासाठी अनुकूल होत असतो। मात्र याचा अर्थ पत्रिकेत विवाह योग आहे असा होत नाही। तसे असते तर मग दर 13 महिन्यांनी प्रत्येक जातकाला हा योग प्राप्त झाला असता। फक्त गुणमिलनाची पद्धत न वापरता
जातकाच्या जन्मपत्रिकेचा अभ्यास करून विवाह योग पाहिला पाहिजे। प्रत्येक ग्रहाला वय असतं व त्यानुसार जातकाला किंवा जातिकेला कोणत्या वयात विवाहाचा योग आहे ते पाहता येतं। त्यामुळे सर्वप्रथम ग्रहांचे वय पावे, त्यानुसार जातकाच्या पत्रिकेत चंद्राचे वय 24 वर्ष, मंगळाचे वय 28 आणि 32 वर्ष, बुध या ग्रहाचे वय 32 वर्ष, गुरुचे वय 16 आणि 24 वर्ष, शुक्र या ग्रहाचे वय 25 वर्ष, शनि या ग्रहाचे वय 30 आणि 36 वर्ष, राहूचे वय 42 वर्ष, तर केतूचे वय 54 वर्ष असते। जातकाच्या पत्रिकेतील सप्तमेश सप्तम स्थानातील ग्रह आणि सप्तम स्थानावर दृष्टी टाकणारे ग्रह यावरून विवाह योगाचं वर्ष काढता येतं। त्यानंतर महादशा, अंतरदशा व प्रत्यंतर दशा याचे पाठबळ पाहावे लागते। सप्तमेश, लग्नेश, पंचमेश, द्वितीयेश यांच्या महादशेत अथवा अंतरदशेत विवाह योग जुळून येतो। या पद्धतीने विवाह योग जुळून येत असेल तेव्हा गोचरने गुरुचे पाठबळ पाहावे। हे सर्व घडून आल्यानंतरच जातकाच्या आयुष्यात विवाह योग जुळून येतो। याशिवाय विवाहाच्या दृष्टीने जातकाच्या पत्रिकेतील सप्तम स्थान हे फार महत्त्वपूर्ण स्थान आहे। व्यक्तीस मिळणारा वैवाहिक जोडीदार आणि जोडीदाराला मिळणाऱ्या शारीरिक व मानसिक सौख्याचा विचार सप्तम स्थानावरून केला जातो। उपवर मुला मुलींची विवाह विषयीची मते, व्यक्तीचं चारित्र्य, वैवाहिक वृत्ती, अनैतिक संबंध, लैंगिक शक्ती, पुरुषत्व, नपुसंकत्व, जोडीदाराचा रंग, स्वभाव, रूप, पती पत्नी मधील प्रेम, आपुलकी, मतभिन्नता, मतभेद, जोडीदाराचे आजार, त्रास, मृत्यू, द्विभार्या योग, वंध्यत्व, घटस्फोट आदी सर्व गोष्टी पत्रिकेतील सप्तम स्थानावरून कळतात। त्यामुळे पत्रिकेतील विवाह योग पाहताना सप्तम स्थानाचा बारकाईने अभ्यास करणे आवश्यक आहे। एवढे सवे तर आपला जोडीदार कुठला असेल हे सुद्धा आपल्याला पत्रिकेवरून कळू शकतं। पत्रिकेत प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ या स्थानांमध्ये शुक्र, चंद्र, रवी हे ग्रह असल्यास जन्मस्थानापासून 25 किलोमीटरच्या आत असलेला जोडीदार लागतो। याशिवाय पंचम व सप्तम या दोन स्थानांमध्ये शुक्र, चंद्र, रवी हे ग्रह असल्यास जोडीदार आपल्या नातामधील परिचित ओळखीच्या व्यक्तीमधील असतो। अष्टम व एकादश या दोन स्थानांमध्ये शुक्र, चंद्र, रवी असल्यास जोडीदार व्यवसाय किंवा नोकरीच्या निमित्ताने ओळखीचा असू शकतो। याशिवाय नवम व द्वादश या दोन स्थानांमध्ये शुक्र, चंद्र, रवी असल्यास जोडीदार विदेशात राहणारा किंवा लग्नानंतर विदेशात जाणारा सुद्धा असू शकतो। पत्रिकेत विवाह योग उशिरा जुळून येण्याची अनेक कारणं आहेत। पत्रिकेचा अभ्यास करून त्या कारणांपर्यंत आपल्याला पोहोचता येऊ शकतं। ही कारणं देखील आपण समजून घेणार आहोत। पत्रिकेतील सप्तमात दोन किंवा त्यापेक्षा जास्त पापग्रह विराजमान असल्यास विवाह योग उशिरा जुळून येतो किंवा विवाह होतच नाही। शुक्र हा विवाहाचा कारक ग्रह आहे। पत्रिकेत शुक्र निर्बली असेल, सप्तमेश पापग्रह युक्त असेल, शुक्रावर शनीची किंवा मंगळाची दृष्टी असेल, चंद्र आणि शनीचे अशुभ योग पत्रिकेत असतील तर विवाह योग उशिराने जुळून येतात।
चंद्र शनि रवि शनि असे युती योग विवाह उशिरा होण्यास कारणीभूत असतात. चंद्राच्या प्रतियोगात वक्री शनी असेल किंवा शुक्राच्या प्रतियोगात रवी शनी किंवा हर्षल असेल तर उशिरा विवाह होत असतो. सप्तमावर पापग्रहांची दृष्टी असल्यासही विवाह योग जुळून येत नाही. याशिवाय लग्नात पापग्रह असतील तर त्याची दृष्टी सप्तम स्थानावर पडते. अशा वेळी सुद्धा विवाह लवकर जुळून येत नाही. प्रेम विवाहासाठी देखील विशेष अशी ग्रह दशा कारणीभूत असेल. ती नसेल तर प्रेम विवाह यशस्वी होऊ शकत नाही. पत्रिकेतील शुक्र किंवा चंद्र हे दोन्ही ग्रह सप्तमात असता प्रेमाला पोषक असतात. पत्रिकेतील पंचम व सप्तम स्थानाचे मालक हे प्रेम विवाहाला जास्त कारणीभूत होतात. सप्तमेश पंचमात, पंचमेश सप्तमात असता सुद्धा प्रेम विवाह होत असतो. याशिवाय सप्तमेश लाभस्थानात, लाभेश सप्तमात असताना सुद्धा प्रेम विवाह जुळून येतो. शुक्र हा ग्रह प्रणयाचा महत्त्वाचा कारक ग्रह आहे. पंचमेश व सप्तमेश हे शुक्राच्या युतीत असताना सुद्धा प्रेम विवाह केला जाऊ शकतो. अशा प्रकारे पत्रिकेवरून जातकाच्या आयुष्यातील विवाह योग पाहता येऊ शकतात. आपल्याकडे विवाह योग बघण्यासाठी कोणी जातक आल्यास पत्रिकेतील सर्व ग्रहांची स्थिती आपण अभ्यासली पाहिजे. तेव्हाच आपण योग्य ते विश्लेषण जातकाला देऊ शकतो. पत्रिकेतील विवाह योग समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे असे मला वाटते. आजच्या भागात आपण आता थांबूया. पुढील भागात आपण ज्योतिषशास्त्रातील अजून एका योगाविषयी सविस्तरपणे समजून घेणार आहोत. आजच्या भागातील विवाह योगाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. कारण यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला सबस्क्राईब व मिळणाऱ्या लाईकवर चालते. त्यामुळे ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक व शेअर करून ज्योतिषशास्त्राच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात आम्हाला सहकार्य करावे ही विनंती. ज्योतिषशास्त्रातील अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल बघत राहा. शुभम भवतु.